जगद्गुरु जगद्गुरुंनी सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारा माझा कुटुंबर आहे. यांचा शंभरीचे वर्णन करून सांगणारा शब्द अभिमानामध्ये माझे कुटुंबर आहे. आपण काय प्रतिपादन करू सांगतात पूर्वी आपण एका संतांना म्हणतो असणारा देव कुठेच पाहायला मिळाला.
जेवढं उदंड उदंड आधी ऐकून घेतले की नाही आपण या सगळ्या उदंड ठिकाणी उदंड क्षेत्रांमध्ये असं पाहायला मिळालं हे महत्त्वाचं. परत काय आणखी विशेष तुम्हाला पाहायला मिळालं की म्हणजे आयसे संतजन आयसे हरिदास आणि आयसा नाम घोष सांगत होते असे संतजन त्यांनी पूर्णच पाहायला भेटत. म्हणून सगळ्या जगभरात सगळी ही वारी प्रसिद्ध आहे. आता सध्याची गोष्ट सांगते या वारीला ग्रीनिंग बुकात त्यांनी विशेष असणारं नाव प्राप्त झालं. म्हणून ग्रीनिंग बुकात त्याचं त्यांनी नोंद झालेली आहे, या वारीची नोंद झाली. का बरं असं पाहायलाच भेटत नाही आयसे संतजन पाहायलाच भेटत आयसे हरिदास कुठेच पाहायला मिळत नाही. आणि एवढंच नाही तर ते फक्त येतात आणि एकत्र येऊन राहतात असं नाही. आयसा नामघोष सांगतो सर्वजण नामघोष करतात, भगवंताचं चिंतन करतात. हे जगाच्या पाठीवर कुठेच पाहायला मिळत नाही, ते फक्त याच ठिकाणी पाहायला मिळत. का होतं हे सगळं या ठिकाणी भगवंताची इच्छा म्हणून भगवंताने सर्व संतांना, भगवंताने सर्व हरिदासांना, भगवंताने सर्व भक्तांना, सर्व वारकऱ्यांना एकत्र येण्याकरिता हे विशेष असणारं स्थान स्वतः निर्माण केलेलं आहे. नवे नवे जगातल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये सर्व लोकांना जाता येईल. आपण अनेक तीर्थ पाहतो, काशीसारखं विशेष असणारं तीर्थ आहे. आपण चार धाम पाहतो, बद्रीनाथ केदारनाथ पाहतो, रामेश्वर पाहतो, द्वारका पाहतो, हे सगळेचे सगळे धाम आहेत. पण सगळ्या लोकांना तिथपर्यंत जाता येईल. मग या मराठी प्रांतामध्ये असणाऱ्या गोळ्या बाबल्या लोकांना जर त्यांनी या सगळ्या क्षेत्रांमध्ये जाता येत नसेल, मग त्यांनी तीर्थयात्रा आधी करून करायच्या नाही का? त्यांनी भगवंताचं भजन चिंतन करायचं नाही का? केलं पाहिजे. मग कसं करायचं? मग भगवंतांना उपकारच केला. काय उपकार केला? या सगळ्या गोळ्या बाबड्या अनाथ काशस्व वापरण्यात उपयोग करायला त्यांच्याकरिता बंधरी भगवंतांना निर्णय घेतला की आपण आपल्या गावातून दिली पाहिजे. अशा पद्धतीने जिंदगी निघालेली आहे.
सर्वजण आनंदी आहेत. तिथं आल्यानंतर सर्वांची चेहरे पाहायला मिळाले. ती सर्वजण अतिशय आनंदामध्ये परत येऊन पोहोचलेली आहेत. म्हणजे कोणत्याही प्रकारची सुट्टी मध्ये जाणार निघाली, कोणाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही, कोणत्याही प्रकारची युनिव झाली नाही, याचा अर्थ त्याने ती संतांची पांडुरंगाची असणारी जी शक्ती आहे ती आपल्याला इथपर्यंत सुखरूप घेऊन आली आहे. मी माझ्या सामर्थ्याने इथपर्यंत सुखरूप आलो असं जर तुम्ही म्हणत असेल की योग्य नाही, तो परमात्मा आपल्याला इथपर्यंत सुखरूप घेऊन आलेला आहे हे निर्णय येते. आणि भगवंताच्या कृपेने आपण इथपर्यंत सुखरूप अशा पद्धतीने आलेलो आहोत. हा या कथा दिसत नाही, दोन वाऱ्या केल्या यावर्षी. म्हणजे भगवान शंकराचार्यांच्या रथयात्रेबरोबर त्यांच्या पताका आल्या, येऊन परत गेल्या, परत त्यांनी दिल्ली तिथपर्यंत आल्या. म्हणजे त्यांनी एका वर्षात दोन वाऱ्या केल्या पताका. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे एका तासावधीच्या दोन त्यांनी वाऱ्या पताकांच्या माध्यमातून घडल्या. फक्त पताकांची घडली असं नाही, त्याची बरीच मंडळी अशी आहेत की जी परत दोन वारी करता आली. हे सर्वांना आनंद आहे, आनंदाचा सोहळा आहे आणि परवणीच करण्यासाठी अशी ती पर्वणी आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होते. आणि आपण त्यांनी त्या पर्वणीमध्ये आनंद लुटतो, कारण आनंद लुटण्याकरिताच म्हणून शिष्य निर्णय आलेला आहे. नवे नवे ज्ञान मनुष्याला त्यांनी भगवंतांना बुद्धी दिलेली आहे आणि बुद्धी त्यांनी अशी भगवंताचा विचार करू शकते विलक्षण असणारी बुद्धी आहे. या बुद्धीला सामान्य समजवता जैशी चिपकलेल्या भक्तीतील तरी ते बहुतेक असते ज्या पद्धती त्याची सद्बुद्धी त्रिपुटी म्हणून आहे. मग सद्बुद्धी जी असते ती त्रिपुटी म्हणायची नाही. मग काय सद्बुद्धी आहे? प्रपंच मोठा करण्याची बुद्धी सगळ्याच लोकांना होते, ती स्वाभाविक आहे. तो स्वाभाविक प्रपंचामध्ये त्यांनी जातो, त्याला शिकवावं लागत नाही. त्याला त्यांनी प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी त्यांनी असे त्याला भांडवकुंड सगळा संसार बायको मुलं आई बाप सगळे भाऊबंद या सगळ्या गोष्टी स्वाभाविक रीतीने तुम्ही करतात. पण हे सगळं करण्यामध्ये काय पुरुषार्थ नाही, हे सगळं करणं म्हणजे काय मोठे पण नाही. मग सद्बुद्धी कशाला म्हणायचं? त्याला सद्बुद्धी म्हणत नाही, ही सामान्य युक्ती आहे. मग सद्बुद्धी जर कोणती असेल तर भगवंताची शरणागती करण्याची बुद्धी व्हावी ही सद्बुद्धी आहे. भगवंताचं भजन करण्याची बुद्धी व्हावी, भगवंताची वारी करण्याची बुद्धी व्हावी, त्याही पेक्षा सांगतात अगदी त्यांनी सूक्ष्म असणारी बुद्धी असेल, जो त्यांनी विज्ञानवादी असेल, त्यानं बरे संशोधन केलेले असतील, तो मोठा शास्त्री पंडित झालेला असेल, पण हे सगळं जरी झालेलं असलं आणि भगवंताची शरणागती जर त्यांनी केली नसेल तर संतांच्या दृष्टीने तो नापास आहे. त्याला काहीच केलं नाही, त्याला काहीच करता आलं नाही, ही महत्वाची गोष्ट. मग खरी बुद्धी तर तीच आहे की भगवंताच्या चरणाजवळ स्थिर होते, भगवंताचं भजन करते नव्हे. त्या बुद्धीमध्ये भगवंताचं चिंतन करत नाही, भगवंतापर्यंत जाण्याची उर्मी निर्माण होते, ही श्रेष्ठ असणारी सद्बुद्धी आहे. तर आपण सर्वजण पंढरीच्या वारी करता आलो, आपल्याला ही सद्बुद्धी झालेली आहे जी त्याने दुसऱ्या कोणाजवळ नाही. हे सगळे वारकरी त्यांनी भगवंतालाच प्रिय आहेत, त्यांना भगवंतानंच दिली ही विशेष असणारी बुद्धी आहे. म्हणून आपण त्यांनी वारी करतो आहोत. या वारीमध्ये त्यांनी विशेषत्व जर पाहायचं ठरलं तर अनेक क्षेत्र आहेत भगवंताच्या दर्शनाकरिता अनेक ठिकाणी लोक जात असतात, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जातात, चारी धाम करतात. उत्तर प्रदेशामध्ये जर धाम पाहिलं तर त्यांचे चार धाम वेगळे आहेत. त्याच्यामध्ये गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ या चार ठिकाणांना चार धाम म्हणतात तिकडे उत्तर प्रदेशामध्ये. आपल्याकडे तसे चार धाम आहेत. आपल्याकडचे चार धाम म्हणजे काय? आपल्याकडे बद्रीनाथ एक धाम आहे, द्वारका एक धाम आहे, जगन्नाथपुरी एक धाम आहे, रामेश्वर एक धाम आहे. हे चार धाम आहे. भारताच्या चार बाजूला असणार हे चार धाम. परत सांगतो, बद्रीनाथ एक धाम आहे, द्वारका एक धाम आहे, जगन्नाथपुरी धाम आहे, रामेश्वर एक धाम. असे चार धाम आपण त्यांनी म्हणतो. या सगळ्याच्या सगळ्या क्षेत्रांना अनेक लोक त्यांनी जातात आणि अनेक ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सांगायला मिळतं. तुम्ही बघा ना, जगन्नाथाच्या दर्शनाला जर तुम्ही गेला तर तुम्हाला जवळ जाऊन त्याचं दर्शन घेता येत नाही. तिथे एका बाजूला बलराम दादा आहेत, मध्ये त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्मा, एका बाजूला सुभद्रा आहे, तिथे त्यांनी भावंड असे आहे आणि त्यांच्या दर्शनाकरिता गेला की फार दुरून दर्शन घ्यायचं, लांबून आपले हात वाढायचे, त्यांच्यापर्यंत जायचं नाही. वेगवेगळ्या पद्धतीच्या रीतिरिवाज तिथे पाहायला मिळतात. तुम्ही द्वारकाधीशांच्या दर्शनाकरिता जर गेलं तिथे वेगळीच पद्धत आहे. तिथं आम्ही आता आपण यात्रा घेऊन गेलो होतो, हे सगळं खरोखर आपण पाहिले, उदंड पाहिले म्हणण्याचं तात्पर्य खरंच आपण उदंड पाहिले. सगळ्या ठिकाणी यात्रा आपण केलेली आहे. या यात्रेमध्ये द्वारकाधीशांच्या दर्शनाकरिता गेलो, गेल्यानंतर भटीबाने पकडून ठेवतो.
आणि पप्पांना पुढचा सांगितला आजचा अभिषेक आजचा नैवेद्य तुम्ही अर्जर करणार असाल तर होकार द्या, लगेच होकार द्या. आम्हाला वाटलं नैवेद्य द्यायचं म्हणजे काय कठीण गोष्ट आहे, होकार दिला. होकार दिल्यानंतर सांगितलं एक वेळेच्या नैवेद्याला 11,000 रुपये लागतात. होकार देऊन बसल्यानंतर 11,000 सांगितलं द्यावे लागले मंडळाला, महत्वाची गोष्ट आहे. देवाचं दर्शन फार बोलून त्याने घ्यायचं आणि वरतून त्याने त्याचा नैवेद्यच 11,000 रुपयाचा असायचं, हा महत्वाचा विषय. रामेश्वराला जर तुम्ही जाल तिथे त्याने तुम्हाला असंच पाहायला मिळेल, तुम्ही बद्रीनाथाला जाल तिथे तुम्हाला असंच पाहायला मिळेल. या सगळ्या गोष्टी जर बाबतीने पाहिल्या तर तिथे गेल्यानंतर विलक्षण असणारा आनंद प्राप्त व्हायचा ना. तुम्ही श्रीनाथ भगवंताला नाथद्वारा नावाच्या ठिकाणी राजस्थानमध्ये आणि तिथे त्याने भगवान उभा आहे, तो असाच पांडुरंगासारखा उभा आहे, त्याचे समान असे चरण आहे, त्याने कमरेवरील हात दिलेला आहे आणि डावा हात त्याने असा उंच केलेला आहे, एक हात असा उंच केलेला आहे. त्याला श्रीनाथ भगवान म्हणतात. श्रीमद भागवताची तुलना करत असताना भगवंताचं जे विग्रह आपण वर्णन करू सांगतो, भगवंतांनी जो वाङ्मय स्वरूप भगवंताचं श्रीमद भागवत आहे आणि त्याची अर्चना मूर्ती जर कोणती असेल तर श्रीनाथ भगवान. म्हणजे त्यांनी 12 स्कंद भागवतामध्ये आहे, त्या 12 स्कंदांमध्ये त्यांनी शेवटचा स्कंद जो आहे त्याला आश्रय दिला म्हणतात आणि तो जो श्रीनाथ आहे हा उंच करून सगळ्या जगाला आश्रय देतो आहे, म्हणजे मला त्यांनी शरण आहे असं त्यांनी म्हणतोय. पण तिथं गेल्यानंतर सुद्धा प्रत्यक्ष त्याचं दर्शन प्राप्त करून घेता येत नाही, म्हणूनच त्याला नमस्कार करावा लागतो. अशा अनेक गोष्टी पाहतात. बालाजी सारखा श्रीमंत देव जगात तिथे त्यांनी पाहायला करायचं नाही, त्या बालाजीची यात्रा करून बघा. त्या बालाजीला तुम्हाला बल्बच्या उजेडा सुद्धा पाहता येईल, त्याला दिवे लावलेले असतात, मिनमिन करणारे दिवे असतात, त्या दिव्याच्या मंद प्रकाशामध्ये त्याचं दर्शन घ्यावं लागतं, जवळ जाण्याची गोष्ट लांब आहे. मग ज्याची तुम्ही भक्ती करतात त्याच्या जवळच तुम्हाला जाता येत नाही, ज्याचं तुम्ही चिंतन करता त्याच्यापर्यंत तुम्हाला जाता येत नाही. मग असं जर उघडत असेल तर मग त्या परमात्म्यापर्यंत तुम्ही जाणार किंवा तो परमात्मा भेटणार किंवा तुमचा अंत जर त्यांनी भगवंताच्या दर्शनाने संतुष्ट होणार. हे सगळेचे सगळे क्षेत्र त्यांनी आहेत, त्या सगळ्या क्षेत्रांना त्यांनी बारकाईने पाहण्याचा प्रयत्न केला. त्या क्षेत्रांचा महिमा आहे, म्हणजे काशी क्षेत्रामध्ये त्यांनी जाऊन काशी क्षेत्राचा महिमा श्रवण केला. काय महिमा काशी क्षेत्राचा आहे, म्हणजे काशीत गेल्यानंतर भगवान त्यांनी उद्धार करून देतो. भगवान महादेव तिथे बसले आहेत. जर तुम्ही काशीखंड पाहिला किंवा त्यांनी अनेक शिवपुराण पाहिले तर त्याच्या काशीचं महात्म्यवर्णन जो सांगितलं, म्हणजे भगवंताने स्वतः शिवरूप धारण केलं, भगवंताच्या एका अंगातून भगवती जगदंबा प्रत्यक्ष प्रगट झाली आणि मग त्यांनी विहार करण्याकरिता आनंदवन नावाचं ठिकाण तयार केलं आणि ते आनंदवन म्हणजे आताची असंदी वाराणसी तिला काशी आपण सर्वजण म्हणतो. ते भगवान शिव आणि पार्वतीचं त्यांनी विहार करण्याचं ठिकाण आहे. तिथं भगवान शंकर वास्तव्य करतात आणि तिथं मरणारा जो मनुष्य आहे त्या मरणाऱ्या मनुष्याला मरताना त्याच्या कानामध्ये तारक मंत्र भगवान शंकर सांगतात, तारक मंत्र सांगतात, मग त्याचा उद्धार होतो. लोक मरायला काशीला जातात, म्हणजे थकलेले लोक, फार आजारी असणारे लोक, 4-8 दिवसावर आता आलेले आहेत असे सगळे लोक आवर्जून काशीला मिळतात. चमत्कार पाहायला मिळतो, तिथे जाऊन ते बरे होऊन घरी येतात, बरे होऊन मरतात. म्हणजे असे त्यांनी अवस्था होतात, म्हणजे काशी क्षेत्रामध्ये मिळालं, काशी क्षेत्रामध्ये मरण प्राप्त झालेलं आणि मोक्ष प्राप्त होतो असं त्याने म्हणतात. त्याच्या पुढची अवस्था तुम्हाला माहित नाही. काशी देह उत्तमपणे या काशीमध्ये देहाची विटंबना केली जाते. तिथं जाईल नेल्यानंतर जे प्रेत मनुष्य नेल्यानंतर त्याला मन करणे त्या घाटावर नेतात आणि त्या घाटावर नेल्यानंतर जी चित्रा पेटवली असते त्याला महास्मशान म्हणतात. काशी त्याच्यावरती तिथे काढतात, वांग कसं वाचतात ते नाही असं ते प्रेत फक्त उलट पालतं करतात. ते जे लोक आहेत ते फक्त प्रेताला एक दोन वेळा उलट पालतं करायचं आणि तसंच त्यांनी अर्धवट बाजूला ते प्रेत पाण्यामध्ये चकलून द्यायचं. ही वस्तुस्थिती काशीची आहे. मग काय तुम्हाला चांगलं वाटलं सांगा, हे भीती नाही वाटतं की नाही, ऐकायला सुद्धा भयंकर वाटतं. मग तिथे गेल्यानंतर हे प्रत्यक्ष पाहायला किती त्यांनी वाईट वाटेल, हार पाहिले ही काशी प्रत्यक्ष पाहिले पण मनात काही भरले नाही, महत्वाची गोष्ट. मग बद्रीनाथ जाऊन पाहिले पण मनामध्ये भरलं नाही हे त्यांनी पाहण्याचा. द्वारका जाऊन पाहिले, सगळेचे सगळे क्षेत्र त्यांनी पाहिले, अनेक क्षेत्रांचा महिमा त्यांनी ऐकला पण तिथं त्यांनी महाराज जाऊन समाधान प्राप्त झालं नाही. ते त्यांनी समाधान प्राप्त करून घेण्याकरिता जीवन कासावी जर होत असेल तर मग भगवंताला जगदृत उपमारांनी सुद्धा अशाच पद्धतीने त्यांनी सगळ्या तीर्थयात्रांना ते जाऊन त्या त्या ठिकाणांचं महात्म्य जाणून घेतलं, फक्त जाणलं असं नाही, ते त्यांनी सगळ्यांकडून विशेषपणे ऐकून लोकांच्या समोर सांगितलं सुद्धा, वर्णन सुद्धा करून सांगितलं. पण हे जरी सगळं झालेलं असलं तरी सुद्धा या महाराष्ट्र प्रांताची विशेष स्थिती जर वर्णन करून सांगायची असेल तर हे जिथे पंढरपूर आहे तिथे हे विलक्षण असणारं सुख आपल्याला सर्वांना प्राप्त होत आहे. हे सुख इतर कोणत्याच ठिकाणी पाहायला मिळत नाही, हे विशेषत्वानं तुकोबारांना जाणवलं आणि जाणवलं म्हणून जगाच्या समोर वर्णन करून.
दिवस सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात सरोवरामध्ये
एक सरोवर गोड पाण्याचं सरोवर आणि फक्त एक टिकरी मध्ये आहे आणि त्या टिकरीच्या पलीकडच्या बाजूला एवढाच पाण्याचा साठा आहे आणि तो त्यांनी त्याला राक्षस तालवून तिथं त्यांनी खाऱ्या पाण्याचं सरोवर वरती केलं एवढ्या हिमालयासाठी कैलास पर्वताच्या पायथ्याला ते दोन सरोवर आहे कैलास मान सरोवर आहे आणि दुसरं त्यांनी असणार ते खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून कैलास मान सरोवर एक सगळ्यात आधीवरती आपण पाहतो. दुसरं सरोवर आहे बिंदू सरोवर. बिंदू सरोवर ते बिंदू सरोवर जे आहे तर ते कर्दमानं तपश्चर्या केली ब्रह्मदेवाच्या सावलीपासून झालेला मुलगा त्याचं नाव कर्दम. या कर्दमानं गुजरात प्रांतामध्ये तपश्चर्या केली त्याच्या तपश्चर्याला पाहून भगवान प्रसन्न झाले. कर्दमानं तपश्चर्या अशी कठोर केली त्याची प्रकृती क्षीण झाली काहीच न खाता तिचा तपश्चर्या केली असा मृत्यूचा झाला कर्दम. भगवान आले आणि भगवंतानं पाहिलं माझा भक्त आहे माझी उपासना करतो आहे उपास धरून आहे आणि एवढा मृत्यूचा झाला देवाला आरामर झालं आणि भगवंताच्या डोळ्यातून आश्रुबिंदू त्यांनी पाहू लागले. जो भगवंताच्या डोळ्यातून आश्रुबिंदू तिथे पडला त्या ठिकाणी सरोवर तयार झालं त्याला बिंदूसर असं त्याने तीर्थ बिंदूसर बिंदू सरोवर असं नाव पडलं. म्हणजे देवाच्या नेत्रातून पडलेला आश्रम त्याचा झालेला सरोवर त्याला बिंदू सरोवर म्हणतात. दुसरा सरोवर गुजरात प्रांतामध्ये आहे त्याचं नाव आहे नारायण सरोवर. नारायण सरोवर ज्या नारायण सरोवराच्या जवळ भगवान शंकरांनी भागवतातली कथा आहे प्रचंड असताना काही ज्ञान वर्णन सांगितलं ते त्याने नारायण सरोवर किती सरोवर झाले आता तीन झाले त्याच्यानंतर चौथं सरोवर आहे त्याचं नाव आहे पंपा सरोवर. हे पंपा सरोवर कर्नाटकामध्ये आहे. भगवान प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वर्णनामध्ये निघाले होते आणि शिवजीचा शोध घेत चालल्याचे जात असताना शबरी त्या ठिकाणी असते ते पंपा सरोवराच्या जवळ राहते ते पंपा सरोवर आहे. असे चार सरोवर सगळ्या जगाला माहिती आहेत सगळ्या लोकांना पण चार सरोवर भारतामध्ये प्रसिद्ध आहेत असं नाही. या पंढरपुरा विस्तृत आहे सरोवर आहे आणि त्याचं नाव चंद्रभाग नावाचं सरोवर आहे. ते जे सरोवर आहे त्या सगळ्या सरोवरांपेक्षा तिथं काही विशेषत्व आहे. का विशेषत्व याला प्राप्त झाला असेल या सरोवराच्या काठावरती असणारा भक्त वास्तव्य त्याने करू लागला. या भक्तानं त्याचं नाव आहे पुंडले. वास्तविक ज्ञानात पांडुरंग पांडुरंग असा जप केला नाही त्यानं विठ्ठल विठ्ठल असं भजन केलं नाही त्यानं विठोबा विठोबा असं कोणाला कधी म्हटलं नाही मग काय केलं त्यानं मायबाबाची सेवा केली. पुंडलिकाचं सगळं चिंतन मला तुमच्या समोर सांगायचं नाही पण तरी सुद्धा त्यांनी थोडासा दोषवार आपण त्यांना पाहून सरळ पाहू शकतो की आधी त्यांनी फार मात्र तिथे भक्ताला पुंडले त्याचा विवाह झाल्यानंतर मात्र तिथे भक्त निघडले पत्नीच्या छंदात त्यांनी मला विसरला आणि मग त्याला त्यांनी मला पुन्हा आपल्या आईवडिलांची सेवा करण्याचा त्यांनी दुसरी म्हणून उपदेश प्राप्त झाला आणि या पुंडलिका आई वडिलांची सेवा याच सरोवराच्या काठावर केली. चंद्रभाग सरोवराच्या काठावर कुंडलिकाने मायबाबाची सेवा केली म्हणून परमात्माला गोष्ट नारदांकडून कळाली. बहिणाबाई त्याचं वर्णन करून सांगितलं बहिणाबाईच्या घरात जी कुंडलिक राहण्याची म्हणती आणि नारदाने सगळी भगवंताला जर सांगितलं की देवा असा एक भक्त त्याने आहे जो मायबाबाची सेवा करतो आहे तुम्ही त्याला दर्शन देण्याकरता गेलं पाहिजे. हा भगवान त्यांनी दर्शन देण्याकरता निघाला पण देवाला त्यांनी काय निमित्त देऊ तुम्ही मताचा मुद्दा सांगितलं दोन कारण सांगितलं तुमच्या समोर. एक पहिलं कारण आहे भगवती रुक्मिणी रुसली आणि या ठिकाणी असणाऱ्या दिंडीरवनामध्ये येऊन त्यांनी रुसून बसली महत्वाची गोष्ट दिंडीरवनाकडे बसली रुक्मिणी त्यांनी रुसून आलेली आहे. का रुसली याचं कारण सांगतो द्वारकेमध्ये त्यांनी ज्या वेळेला वृंदावनाच्या सगळ्या वृद्ध गोपिका भगवंताला भेटण्याकरिता गेल्या आणि सगळ्या भगवंताच्या पत्नीला हे माहीत होतं की देवानं गोपिकांबरोबर रास केली होती. सगळ्या भगवंता 16,108 पत्नी आहेत ना सगळ्या विनंती देवा तुम्ही आमच्याबरोबर सुद्धा रास करा. देवाने सांगितलं रास मी करू शकतो पण रास मला एकट्याला करता येत नाही माझ्याबरोबर रासेश्वरी असली पाहिजे तिचं नाव आहे राधा राणी. ती राधा असल्याशिवाय मी रास करू शकत नाही. मग तिची वाट पाहत होतो सर्व मग ज्या वेळेला सगळ्या गोष्टीका आल्या त्यावेळेला राधा राणी सुद्धा तिथे आल्या आणि राधाराणी आल्याबरोबर सगळ्या कृष्ण पत्नीने विनंती केली की देवा आता तुम्ही रासलीला करा. रासलीला करण्याकरिता तयार झाले आणि भगवान राधाराणीच्या सान्निध्यात गेले ते रुक्मिणीने पाहिले आणि तिला ते सहन झालं. हा माझा पती आहे आणि हा राधेच्या छंदामध्ये त्याने अडकलेला मला ते सुरू आहे म्हणून ती हृष्ट झाली आणि रागावलेली रुक्मिणी त्याने मला रुसून जाण्याकरिता नाही आता रुसून जायचं म्हणून बाकी सगळ्यांना कुठे जाते माहिती जाते सर्व गोष्ट आहे. म्हणून रुक्मिणीचं जे माहिती आहे ते आपलं महाराष्ट्र आहे
या महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये तोंडरीपूर नावाचं विदर्भ विदर्भामध्ये कॉम्पिटेटिव्ह नावाचं गाव आहे, जे देशमुख राजाची त्यांनी याच्यामध्ये जाग काढली आहे आणि तिथे त्यांनी जाणार घेतली आहे. पण विविधी असणारे तुम्ही किती विचार केला, माझा आणि माझ्या पतीचं भांडण आहे, त्याच्यात माझ्या बाहेरच्या लोकांचा काय दोष आहे, माझं कारण घेऊन मी त्याच्या समोर जायचं आणि त्यांना त्रास द्यायचं योग्य नाही. मग काय केलं पाहिजे, मी आता असंच चालत राहिलं पाहिजे, मग तिथं न वळता माहेरी न जाता मी सरळ चालत राहिली. आणि या चंद्रभाग सरोवराच्या प्रांतामध्ये दिगीवनामध्ये अशा प्रकारची विलास आणि दुसरा मुद्दा नलिकाची तपश्चर्या आहे. नारदांकडून भगवान परमानंद कराजी नलिकाला भेटता दिसते आहे. काय सुंदरिकाला भेटता दिसता, हा परमात्मा सुंदरिकाला भेटता दिसता वैद्याचं उदाहरण घेऊन आला. हे तुम्हाला माहिती आहे हा वैद्य झाला, वैद्य म्हणजे डॉक्टर झाला. हा त्याच्याजवळ एक भोगती आहे, विषयी आहे, या विषयामध्ये त्याने अनेक गड्या विचारून ठेवलेल्या आहेत. या सगळ्या लोक ठरत होता कुंडलीच्या आईवडिलांची सेवा करत होते, आईवडिलांची घोडे त्यांनी क्षीण झाले होते, घोड्यांना दिसत नव्हतं. काय करावं हा म्हणून निवडली आहे, मी औषध देऊ शकतो तुझ्या आईवडिलांना, त्यांनी औषध देतो. म्हणजे काय करावं, ही बुद्धी घ्यायची, ती उगाळायची, उगाळून त्यांनी त्यांच्या डोळ्यामध्ये घालायची. सूर्यास्त झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात औषध झालं बरोबर, आणि सूर्योदयापर्यंत ते औषध डोळ्यातच राहिलं पाहिजे असं काही करायचं. म्हणजे काय, त्यांची मान हलता कामा नाही, त्यांचं मस्तक हलता कामा नाही, त्याच्यातून ते औषध बाहेर येता कामा नाही असं या वैद्याने जाऊन सांगितलं. कुंडलिकाला तथ्य काय, याने त्याची परीक्षा घेतली की हा किती त्यांनी हा परीक्षेला उतरतो. गुंगा पाठवला, गुंगा तो गुंगा कुंडलिकाला यांच्या मांडीला जाऊन चावला. फक्त चावला नाही, आपला ज्ञान चावला तिचा जीव कासवू शकतो. गुंगा त्यांनी चावला, या गुंग्याला त्यांनी चित्र पाठवून मांडीला आठ पाठ. हे बघा, वायलेल्या लागणारा त्याचा तृप्त होऊन जाणारा गुंगा, त्याला त्यांनी कोळी असं मांडीची उतरल्या काय मार्ग गोष्ट आहे. हा गुंगा त्यांनी आरपार छिद्र करून गेला, त्याच्यातून रक्ताची धार त्यांनी वाहू लागली. पण कुंडलिकाने मांडी हलवली नाही, आईवडिलांचा एवढा त्यांनी भक्त होता. पण सूर्योदयापर्यंत थांबायचे भगवान त्याच्या आजच प्रगटला. हा वैद्य तिथे गेला, हा प्रत्यक्ष रूप धारण करून उभा राहिला. म्हणता अरे कुंडलिका, मी सामान्य नाही जगाचा मालक आहे, अनंत तुझे ब्रह्मांडाचा नायक आहे, तुला भेटण्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे, जरा बघ तरी माझ्याकडे. असं त्याने बोलायला सुरुवात केली. म्हणून त्याने कुंडलिकाने मागोवरून पाहिले, पाहिले तर खरोखर भगवान होते. म्हणजे देवा तू आलास इथपर्यंत ठीक आहे, पण माझ्या आईवडिलांचे डोळे बंद झाले, सूर्योदय झाल्याशिवाय हालचाल करणार नाही, तुला तिथे उभा राहावं लागेल. पण मामू कुठे तिथे दिसता आली, मग जवळची उभी ज्योती भेटकावली, त्याच्यावर उभा राहा. तुला जर गरज असेल तर उभा राहा, बाबाचे दिसत आहे. म्हणून देव अंकेवरती उभा राहिला आणि तो त्यांनी अशा पद्धतीने सूर्योदयापर्यंत उभा राहा. सूर्योदय झाला, कुंडलिकाच्या पद्धती त्यांचे डोळे त्यांनी पूर्वस्थितीमध्ये आले, सगळं त्यांना दिसू लागलं. मग गर्ग्याने कुंडलिकाकडे भगवंताकडे पाहिलं, देवा मी आग्रह आहे, मी मोठा अन्याय आहे, तुला त्याने उभं राहावं लागलं, तुला मी उभं केले, तुम्हाला क्षमा करणं. भगवान प्रसन्न झाले, कुंडलिकाला सगळे ती तुझी भक्ती पाहून त्याने आलो. काय तुला वर्ण हवं ते सांगून त्याला वसाने देऊन टाकलं. त्याने मागितलं मुलं पाहते तरी काढली लावून घ्या. मग त्यांनी वरदान कुंडलिकाला देऊन टाकलं आणि मग सांगितलं की याच चंद्रभागाच्या किनाऱ्यावरती उभा राहील आणि वर आम्ही त्यांनी जेवढे लोक येतील, भोळे भांबरे जसे असतील तसे सगळ्यांचा उद्धार करेल. आणि या चंद्रभाग सरोवराला, या भूमरत्वीच्या काठाला एवढं महत्व का आलं, त्याचं कारण असा देवतेवर किंवा राहिला म्हणतो. हा देवतेवर किंवा राहिला तर अशा पद्धतीने उभा राहिला जो जगाचा मालक आहे, जो अन्य ठिकाणी एवढे उपचार करून येतो, एवढ्या उपचारांची आवश्यकता त्याला पडते. हा असा भोळा भाबरा देव आहे की ज्याला तुम्ही काही उपचार करू नका, त्याच्याकरिता काही करण्याची आवश्यकता नाही. फक्त तुमचे दोन हात आणि तिसरा पस्तक जरी त्याच्या समोर नेऊन ठेवलं तरी पण प्रसन्न होतो. हा बऱ्याला प्रसन्न होणारा हा देव आहे, सर्वांना मोक्ष देणारा हा देव आहे, सर्वांना उद्धारापर्यंत घेऊन आणणारा हा देव आहे, वनविष्ठ उतारणारा हा देव आहे. असा विदेव उभा राहिलेला देव कुठेच पाहायला मिळणार नाही. सगळे उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्गेने क्षेत्र सांगले, हे सगळं उदंड रूपानं झालं. पण अशी चंद्रभागा पाहायला मिळाली नाही, आपली हिमरतीचं स्थिर पाहायला मिळालं नाही. आणि त्यातलं विशेषत्व असं आहे की असा विदेव उभा असणारा देव जगात कुठेच पाहायला मिळाला नाही. हा बंगालच्या दुसऱ्या ऐसी चंद्र भागा ऐसी चंद्र
ऐसा विद्येवर देव कुठे नाही सांगा कुठे आहे तर पाहिला असेल तर सुखद पाहिला असेल पण अशा पद्धतीने हा परमात्मा विद्येवरच विशेष कोण आढळण्यासाठी गोष्ट आहे तर विद्येवर देव विद्येव उभा आहे हा परमात्मा सामान्य नाही ही भीती म्हणजे शापान प्रगट झालेला इंद्र आहे त्यांनी शाप प्राप्त झाला तो त्यांनी प्रगट झाला कुंडलिकाच्या समोर आणि इतक्या काही बलराम दादा कृष्ण परमात्मा आणि सुभद्रा हे तिघे निघाले
आणि आल्यानंतर त्यांनी म्हणाल की रोहिणी सांगते आहे आपण जर पुढे गेलं सांगणं बंद होऊ शकतो म्हणून त्यांनी सांगणं थांबू नये आणि आपण सुद्धा कानाने दिसुकी ऐकावं. बलरामदादाने सुभद्रा तिथे आग चोरून त्यांनी बसलेले आणि स्वतःच्याच लिला त्याने ऐकलं आम चोरून बसून त्याचा चेहरा पाहिला त्याचे डोळे मोठे मोठे अशी बडबड तुम्ही जगन्नाथाला जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल. हा पण जो विटेवर आपल्याला पाहायला मिळतो असा मात्र तिथं नाही महत्वाची गोष्ट असा तिथं नाही. इथं तुम्ही द्वारकेमध्ये पाहता तो शस्त्र हातात घेऊन उभा आहे याच्या हातात शस्त्र नाही महत्वाची गोष्ट. तिथं बालाजीला आपण पाहिलं की तो अभय मुद्रा देतो आहे त्याने असे त्याचे दोन हात आहेत ना अशी मुद्रा त्याने धारण केलेली आहे. मग इथं त्यांनी मला आयसा मान्यचा तात्पर्य काय आयसा मान्यचा तात्पर्य हेच आहे की असं कुठेच नाही सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्रा पाहायला मिळतील शस्त्र घेऊन जाताना पाहायला मिळेल कुठेतरी जखडून बसलेला पाहायला मिळेल पण आयसा मान्यचा तात्पर्य विटेवर कमरोर हात घेऊन उभा राहते ना आयसा कुठेच पाहायला मिळणार नाही हा विटेवर आणि कमरोर हात घेऊन उभा कारण कमरोर हात का दिले असतील त्याचे अनेक कारण आपल्याला पाहता येईल. काळाला धमकी देण्याकरिता कमरू हात देऊन उभा आहे भक्तांना त्यांनी अभय देण्याकरिता कमरू हात घेऊन उभा आहे देव आहे पण त्याची कीर्ती त्यांनी दिव्यांबात पसरली
जी सम्मान घेणे त्याची किती दिव्यांचा दिली आहे सर्वोत्तम त्याचा महिमा जाणतात त्याचा महिमा जाणून त्याला त्यानं वरदान दिलेलं आहे म्हणून त्याने त्या वरदानानुसार आपलाही उद्धार तो परमात्मा करू शकतो हे जाणून सगळे संत विवेकी असणारे महात्मे विवेकी महापुरुष याच्या दर्शनाकडे येतात म्हणून संतांना आमंत्रण देण्याची आवश्यकता पडत नाही ते भ्रमरासारखे स्वतःहून चालत येतात म्हणून संत जर शोधायचे असतील संतांना जर पाहायचं असेल तर जगात कुठेच पाहायला जाण्याची आवश्यकता नाही या आपोप संत पाहायला भेटतात हरीची भक्ती करणारे हरी भक्ती करणारे हरीची जा जगामध्ये अनेक आहेत पण तुम्ही कोणाला शोधणार आहे खरा अंदाज तुम्हाला कसा सापडेल तो सापडणार नाही सापडायचा असेल तर पंढरपुरात यावं लागेल जर पंढरपुरात आला की तुम्हाला हरिदास आपोआपच सापडेल पण असे संत त्यांनी जगात आहेत की जे विशेष आहे जे भगवंताला फार प्रिय आहे ते जगात कुठे सापडत नाही पंढरपूर या तुम्हाला सापडतील संत हरिदास त्यांनी सापडतील एवढंच सापडेल असं नाही ज्यांच्या चित्ताचा विशेष देव झालेला आहे ज्यांच्या चित्तातून देव जातच नाही ते देवाविषयी अखंड चिंतन करत राहतात अखंड भगवंताच्या नामाचा घोष करत राहतात आणि त्या घोषामध्ये स्वतः तल्लीन आहे आणि सगळ्या जगाला तल्लीन करून टाकतात जे लोक नाव घेत नसतील देवाचं त्यांच्या समोर हे संत जातात तर लागून या पायाला मिळतो तुम्हाला आणि गरजाली कोणामूर्तीला अशी विनवणी करतात म्हणून नाम स्वतःही घेतात आणि जगालाही नाम घेण्याकरिता प्रवृत्त करतात असा नामघोष या पंढरी क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष होतो ते विलक्षण आहे आणि ते विलक्षण वाटतं म्हणून त्याच्या समोर तू कोपरा वर्णन करून सांगतात आयुष
सगळे संत पदवी लावून घेण्याकरिता लढाईत आहेत. अन्याय ठिकाणी आपण आहे, संतही पाहतो, सगळ्या गोष्टी आहेत. संत म्हणावं कशाला, ते जर पाहायचं असेल तर वारकरी संप्रदायात येऊन पाहावं. मग संत कशाला म्हणतात ते फक्त अशा पद्धतीने कळेल. वारकरी संप्रदायामध्ये शेवटचे संत मानले जातात, त्यांचं नाव विरोबा आहे. विरोबाच्या नंतर हरिपती महाराजांनी संत कवी म्हणून ख्याती प्राप्त करून घेतली. मग श्रीसंत महिपती महाराज, महिपती महाराजांपर्यंत सर्वांना संत असं म्हटलं गेले. म्हणून त्यांनी महाराज का त्यांना संत म्हटलं गेलं, त्याचं कारण विशेषत्व त्यांच्याजवळ काय विशेषत्व आहे, संत त्याला म्हणावं ज्याची वृत्ती संत झालेली आहे. सोपी व्याख्या सांगतो बरं, नाहीतर अजून व्याख्या मला माहिती आहे. सन्मार्गावरती म्हणून सांगतात, जे सन्मार्गावर वर्तन करतात त्यांना संत असं म्हणतात. किंवा अजून व्यक्ती अनावृत्तीसाठी हित प्रापकत्वम संत कोण, म्हणजे जे त्यांना कृपाळू आहेत, जे अनावृत्त आहेत, जे स्वतःहून जगाचं हित करण्याकरता लायक आहेत त्यांना संत म्हणावं. त्यांनी स्वतःचं हित पूर्ण झालेलं आहे, स्वतः त्याने संतुष्ट झालेली आहे आणि आता इतरांना संतुष्ट करण्याचा विचारात आहे. आणि आपण जेवणी जेवणही होता आणि संतपण तुम्ही तुका वास्तविक पादात परमात्मा आल्यानंतर स्वतःच हित साधलं, पूर्णत्व प्राप्त झालं की मग दुसऱ्याचं हित करण्याचा विचार सहजासहजी कोणाच्या मनात येत नाही. पण हे वारकरी संत असे आहेत की जे स्वतः करलेले आहेत आणि ते तरुण जगाच्या हिताकरता अट्टहास करत आहेत, जगाला कारणाकरिता त्यांनी महाराज विशेषत्वाने अर्भकाचे साठी पंती हाती धरली पाठी अशी अनेक प्रमाणे आपण त्यांनी पाहू शकतो. तैसे संत जगी आणि क्रिया करून जावी ती आली. स्वतः जगाच्या समोर क्रिया करून दाखवणारे संत आहेत, म्हणून आयसे संत जन्म शब्द वापरावा महत्वाची गोष्ट. पण आयसे संत आयसे हरिदास का म्हटलं असेल, हरीचे दास तर अनेक आहेत, पण इथं त्यांनी येणारे जे हरिदास यांचे विलक्षण असणार आहे, जे त्यांनी भगवंताशिवाय दुसरं काही जाणत नाही. भगवंताच्या दर्शनाकरिता त्याच्या प्राप्तीकरिता लढाई झालेली आहे, त्याच्याकरिता सर्वस्व त्यांनी टाकून देण्याकरिता तयार आहे. ते ज्ञानोबर आहे असू द्या, नाहीतर ते निळोबरांपर्यंतचे कोणतेही सगळे संत असतील, ते सर्वस्व देण्याकरिता अशा पद्धतीने तयार आहेत. जे देवाकरिता दाखवून झालेले आहेत याच्यात काही महिला संत सुद्धा आहेत. संत सखूबाई माहिती आहे तुम्हाला, तिचं हृदय दाखवून झालं भगवंताच्या भेटीकडे. कामावी झाले मला काय करावं, सासूबाई जाऊ देत नाही, मग बांधून टाकत थांबाला पक्क त्यांनी बांधलं. वारकरी जवळून जाताना दिसतात आणि मला जाता येत नाही, बंद करून भगवंताचं चिंतन करू लागले. सासूबाई देवा कधी जे अशा पद्धतीने मला तुझ्यापर्यंत काय करू, आता जीव कासावीच झाला. गोपिकांचा जर प्रसंग डोळ्यासमोर आला की तसंच तुम्हाला जाणवेल. एका गोंधळ बांधून टाकलं तिथं सासून, तसं सकुला बांधून टाकलं सासून, सकुबाईने भगवंताची विनंती केली, त्याचा परिणाम काय झाला असेल. संत सखूसाठी देव सखू झाला, स्वतःच सखू झाला, तिच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. तुला वारीला जायचं म्हणून सखू, मग मला वारीला जायचं, काय केलं पाहिजे हे बघ, मी तुला सोडतो तू वारीला जा. मागच्या कारण त्याने सखूबाईला पाठवून दिलं देवानं आणि स्वतः सखूबाई जवळून त्याला घरात करून स्वतःला पाठवून घेतलं आणि भगवानचं गोष्ट तुझं काम करू लागलं विशेष. सर्वस्वाचा त्याग करून भगव भगवंताची भक्ती करणारी आहे, भगवंताचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे अशी असणारी ही सखू भगवंताच्या दिशेने त्याने निघून गेली आणि भगवंताचीच होऊन गेली. असे हरीचे दास जगात आहेत महाराज, पण आयसे नाही हा महत्वाचा निर्णय. हे विशेषत्व आहे की भगवंताकरता जाऊन त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि मस्तक ठेवून स्वतःचे प्राण सोडून दिले. आयसे हरिदास सांगत होते, असे हरिदास पाहायला मिळत नाही. आजही आपण दर्शनाला पाठवण्याचं गेलो की वरतून त्यांनी बारी घेऊन पुढे पुन्हा आपण आलो की सात मजल्याची इमारत मध्ये येऊन पुढे चालणार एवढी मुलं घेऊन यावी लागते. मग खाली आल्यानंतर त्यांनी कानोपात्रतेचं झाड आपल्याला पाहायला मिळतं, आहे की नाही झाड दिले, काय आठ्या आहे काय कानोपात्रेची, की हरिदास आहे की नाही, हरीची भक्ती करणारी आहे की नाही. या कानोपात्रेला त्यांनी मला त्याला राजाची लांब करण्यासाठी घातली, त्यानं तुला पाहिलं त्याला असं वाटलं की ती नायकिनीची मुलगी आहे, आपल्या दरबारात तिनं सुद्धा नाचावं म्हणून तुला बळजबरी नेण्याची तयारी सुरू झाली.
तिला शेवटची इच्छा तिची इच्छा विचार तिने सांगितली एकच इच्छा मला पांडुरंगाच्या सरोवर जायचं आणि मला पांडुरंगाच्या चरणावर फक्त कार्योग ठेवून नमस्कार करायचा दुसरा या कानोपात्रा त्याने पांडुरंगाच्या समोर दिलेली आहे पांडुरंगाला सांगितली तेव्हा हे सगळं करणं मला योग्य वाटत नाही राजाच्या दरबारात काही जाणं मला योग्य वाटत नाही आता मला काही करायचं नाही तुझं करून असं म्हणून पांडुरंगाच्या चरणावर त्यांनी कानोपात्र नमस्कार ठेवलं आणि तसाच प्राण सोडून दिला आणि असे दास आहे की नाही जगात आहे का नाही पण आयसे पाहिले तर कुठे असे कुठेच पाहायला मिळत नाही पण आयसे संत जर आयसे असे कुठे पाहायला मिळत नाही रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करतात अखंड नामचिंतन करतात किती नामचिंतन करतात त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण जर तुमच्या समोर सांगायचं असेल तर मला चोखोबऱ्यांचं उदाहरण तुमच्या समोर सांगता येईल आपल्या सगळ्यांची तोंडा सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत आहे चोखोबऱ्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल ऐसा नाम गोष्ट सांगावं हाडातून विठ्ठल विठ्ठल नाम त्यांनी बाहेर पडत भिंत पडून त्याची चोखोबऱ्यांना थांबावं लागलं पांडुरंगाला मग चिंता पडली लांबे मारत त्यांनी नावा आणि माझा चोखा त्यांनी भिंती खरीदा करला गेला काहीतरी कर आणि सध्याच्या आस्ती म्हणजे जेव्हा वेळ लागली कितीतरी कामगार मारले गेले आता कोणाच्या असती घेऊन येऊ चोखोबऱ्यांच्या म्हणून आणि मग त्यांनी पांडुरंगाला भूत सांगितलं हे बघ म्हणे माझा चोखा माझ्या रामचरितामध्ये एवढा लवकर मग्न होता की त्याचा रोम ना रोम विठ्ठल विठ्ठल म्हणत होता त्याचा हार ना हार विठ्ठल विठ्ठल म्हणत होता तू जा आणि तिथे जेवढ्या असती आहेत त्या सगळ्या असती हातात घेऊन गाणाला लावून बघ ज्या असतीमधून विठ्ठल विठ्ठल नाव त्यांनी नाम घेऊन बाहेर पडेल समज की माझ्या स्वप्नाची आधी आहे नामदेव महाराज गेले आणि सगळ्या असती पाहू लागले आणि एका कोपऱ्यात चोखोबऱ्यांच्या असती सापडल्या नंतर गाणा लावल्यावर विठ्ठल 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 असा आवाज येऊ लागला पितांबराची असती आपल्या बरोबर विठ्ठल पांडुरंगाच्या समोर आणले विशेष गोष्ट सांगा पांडुरंगाने चोखोबऱ्यांच्या त्या असती पाडल्या आणि काय लोक लढायला सुरुवात केली बाहेर माझा चोखा तुझ्या तुला भगवान हृदयाला लावला की असती काय देऊ आता चोखा कुठे देऊ तुला असं म्हणून त्याने मला स्वतःच्या समोर तुला स्थान दिलं पाहिजे नामदेव पाहिजे आधी त्यांनी चोखोबऱ्यांना सभाजी पांडुरंगाने सभा दिली का दिली आयसा हरिदास टाकायचं आता हरिदास जगात कुठे पाहायला मला सांगा की त्याचा आनंद सुद्धा विठ्ठल गेल्यानंतर त्याच्या हरामधून विठ्ठल नाम घेऊन त्यांनी सांगत होतो आयसा नाम घोष सांगत होतो ते ऐसा म्हणजे करतात तुम्ही विशेष रूपाने वर्णन करून सांगायचं आहे हे त्याने आपल्याला आपण पाहण्यासारखं पण ऐशी चंद्रभंगा पाहायला मिळत नाही ऐशी धर्मातील पाहायला मिळत नाही ऐशा योग्यवर देव पाहायला मिळत नाही ऐशी संतजन पाहायला मिळत नाही ऐशी हरिदास कुठे पाहायला मिळत नाही ते जिथे पाहायला मिळत असतील ते या पंढरीत पाहायला मिळत ही पंढरी या पंढरीचा एवढा मोठा नाही या सगळ्या गोष्टींना प्रत्यक्ष अनुभवता यावं म्हणून त्याने महाराज गडात कुठे फिरण्यापेक्षा वया भावया भक्तांना परवडी निर्माण करून देण्यापेक्षा भगवंतांनी पंढरी निर्माण केली आणि कोणाकरता निर्माण केली असेल तर ती आपल्याकरताच केली आहे असं प्रत्येकाला वाटावं म्हणून अभंगाच्या शेवटच्या जगात Thank you.
Thank you.